स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोजचं नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आठवड्यामध्ये आपण अतिशय महत्त्वाच्या ठिकाणी माहिती बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, तलाठी पद भरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठ्या ठिकाणी अपडेट समोर आले आहे, ते अपडेट तुम्हाला मी आठवड्यामध्ये प्रोव्हाइड करणार आहे। विद्यार्थी मित्रांनो, महत्त्वाच्या ठिकाणी मोठ्या ठिकाणी गुड न्यूज आहे, तुम्ही ठिकाणी बघू शकता, तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळते। विद्यार्थी मित्रांनो, खुश खबर आहे, तलाठी पदांच्या जागा ठिकाणी मित्रांनो वाढलेल्या आहेत। आता विद्यार्थी मित्रांनो, 33 या ठिकाणी वाढ झाली आहे, तुम्ही ठिकाणी बघू शकता, तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार आहे। 33 वाढ झाली आहे आणि विद्यार्थी मित्रांनो 241 रिक्त पदांसाठी मित्रांनो भरती होणार आहे। किती विद्यार्थी मित्रांनो? 241 रिक्त पदांसाठी ठिकाणी भरती होणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो यामध्ये जागा वाढ झाल्या आहे। कशाप्रकारे संपूर्ण तुम्हाला ठिकाणी माहिती मी प्रोव्हाइड करणार आहे। व्हिडिओला शेवट पण तुम्हाला बघायचं आहे जेणेकरून तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येऊन जाईल। तर बघा तुम्हाला ठिकाणी बघू शकता, तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळणार आहे महसूल प्रशासनातील तलाठी पदांच्या 208 जागांची भरती प्रक्रिया सध्या सुरू आहे। आणि मित्रांनो तशातच जिल्हा प्रशासनाने 31 ऑगस्ट 2023 पर्यंत रिक्त होणाऱ्या जागांचा ठिकाणी अहवाल मित्रांनो राज्य शासनाकडे पाठवलेला आहे आणि ह्या 33 जागा मित्रांनो भरण्यास मान्यता दिलेली आहे। तर विद्या मित्रांनो अतिशय महत्त्वाची ही अपडेट आहे आणि गुड न्यूज आहे, खुशखबर आहे की तुमच्या ठिकाणी आता मित्रांनो जागा वाढलेल्या आहेत। पण सर्वात अगोदर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या व्हिडिओ लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सर्व विद्यार्थ्यांनी ताबडतोब खाल्लेल्या लाल बटनवरती क्लिक करायचे, फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून तुमच्याकडून कोणतीही नवीन अपडेट मिस होणार नाही आहे तलाठी पद भरतीबाबत। म्हणून एकही विद्यार्थ्यांचं तुम्ही कामा नये, सर्वांनी आत्ताच खाल्लेल्या लाल बटनवरती क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सर्व अपडेट फ्रीमध्ये तुमच्या बोलून मिळणार आहे, कोणतीही नवीन अपडेट तुमच्याकडनं मिस होणार नाही आहे। पुढे बघा काय सांगितलेलं आहे, जिल्हा प्रशासनाने 2020 रिक्त झालेल्या 52 जागांची माहिती मित्रांनो शासनाकडे सादर केली होती। त्यानंतर 2021-22 दरम्यान रिक्त झालेल्या तलाठी पदांच्या रिक्त जागांची माहिती मागितलेली होती। तशातच मित्रांनो 31 ऑगस्ट 2023 ह्या रिक्त होणाऱ्या जागांविषयी माहिती सादर केली होती। आता ह्यामध्ये मित्रांनो काय फायदा होणार, तर बघा अनुकंपा भरती मित्रांनो सुरू। तलाठी पदांसाठी मित्रांनो 28 जागा अनुकंपा धारकांच्या आहेत आणि त्या जागांसाठीही मित्रांनो पात्र उमेदवारांची कागदपत्रे लवकरच तपासली जाणार आहेत। त्यामुळे अनुकंपा धारकांच्या 28 जागांची भरती प्रक्रियाही लवकरच पूर्ण होणार आहे। साहजिकच मित्रांनो जिल्ह्यातील तुम्ही जर बघितलं जळगावची ही बातमी, म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला ठिकाणी पाहायला मिळतोय जळगावची ही बातमी असल्या कारणास्तव मित्रांनो जळगाव जिल्ह्यातील तुम्ही ठिकाणी बघू शकता, जळगाव जिल्ह्यातील मित्रांनो साहजिकच रिक्त जागांमुळे अतिशय कार्यभार मित्रांनो सांभाळणाऱ्या तलाठ्यांवरचा भार आता ठिकाणी कमी होणार आहे। तर ही सर्वात महत्त्वाची अपडेट तुम्हाला सर्वांसाठी आहे। आता विद्यार्थी मित्रांनो ही बातमी जळगावची होती, म्हणजेच विद्या मित्रांनो जागा ठिकाणी वाढलेल्या आहेत आणि त्यामुळे मित्रांनो आणखी या ठिकाणी जागा जर वाढल्या तर त्यामुळे जे काही विद्यार्थी मित्रांनो रिजेक्ट होतात त्यांना या ठिकाणी संधी मिळू शकते। म्हणजे मित्रांनो यामध्ये आणखी जागा वाढल्यामुळे खूप सारे विद्यार्थ्यांना चान्स असतो या ठिकाणी नोकरी लागायचा, कारण जागा खूप कमी आहे आणि 11 लाख फॉर्म या ठिकाणी आलेले होते तुम्हाला सर्वांना माहिती आहे, म्हणजेच कॉम्पिटिशन कमी आहे। म्हणजेच मित्रांनो एक जागा वाढणंसुद्धा या ठिकाणी खूप गरजेचं आहे आणि या ठिकाणी मित्रांनो 33 जागा वाढलेल्या आहेत, म्हणजेच याचा फायदा मित्रांनो खूप साऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांना होणार आहे। तर अतिशय महत्त्वाची अपडेट होती, संपूर्ण अपडेट तुम्हाला मी सांगितलेली आहे। अपेक्षा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओला शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद।